भाजप नेते किरीट सोमय्या हे जालन्यामध्ये दाखल झालेले आहेत। आज ते कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापार संकुल आणि जालना सहकारी साखर कारखान्याला भेट देणार आहेत। यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार आहेत। किरीट सोमय्या यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांची ईडीकडून छापेमारी आणि चौकशी करण्यात आली। यानंतर आता सोमय्या जालना दौऱ्यावर आहेत। दरम्यान रामनगर साखर कारखान्याचा भ्रष्टाचार ठाकरे सरकारने दाबला असून आता 10,000 शेतकऱ्यांना न्याय मिळणार अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे। घोटाळा झाला आहे की नाही, अर्जुन खोतकरनी अजित पवारांनी बेनामी साखर कारखाने स्वतःच्या ताब्यात घेतले की नाही, शेकडो कोटीची जमीन शेतकऱ्यांची बळकावली की नाही, ह्याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार देऊ शकत नाही। म्हणून ते डायव्हर्ट करण्यासाठी नेहमी सांगतात की आता शेतकरी किरीट सोमय्याकडे येतो। महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता किरीट सोमय्याकडे येतात कारण की त्यांना भीती वाटते की मुख्यमंत्री आणि सुपर मुख्यमंत्री त्यांच्या शागिर्दांकडे गेलो तर ते शागिर्दमध्ये माफिया आहेत आणि त्या माफिया प्रकरण दाबतात।